फ्यूचर ऑफ सिद्धेश्वर हेल्थ केयर एंड रिसर्च सेंटर्स प्राइवेट लिमिटेड संचालित क्वालिटी विद अफोर्डेबल प्राइस सिटी हॉस्पिटल गेल्या 10 वर्षांपासून अविरत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत घेऊन कार्यरत आहे. रुग्णसेवेची यशस्वी दशक पूर्वी सिटी हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सर्वच रुग्णांना सर्वच आजारांवर योग्य उपचार देण्यात सक्षम आहे. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सर्व सोयींनी युक्त असे 2 ICU युनिट्स, बर्न केअर वॉर्ड आमची विशेषता, नवजात शिशु इंटेन्सिव्ह केअर युनिट, हाडांचे ऑपरेशन, प्लास्टिक सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरो सर्जरी, रेडिओ डायग्नोसिस विभाग, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, सुसज्ज मेडिकल स्टोर्स, मध्यवर्ती प्राणवायू पुरवठा केंद्र, कॅशलेस सुविधा, दररोज किमान 1000 पेशंट्सची उपचार व्यवस्थापना सांभाळणारे सोलापुरातील 10 वर्षांपासून नावाजलेले सिटी हॉस्पिटल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी VIP रोडवर दिमाखात उभे आहे. सिटी हॉस्पिटल सोलापूर, BWing सिटी प्राईड बिल्डिंग, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. सिटी हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. नमस्कार, सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत. ठळक बातम्या. भारतीय जनता पार्टीने पालिकेत घवघवीत यश संपादन केल्याने पदाधिकाऱ्यांनी साजरा केला जल्लोष. सहकार मंत्र्यांची उपस्थिती तर पालकमंत्र्यांची अनुपस्थिती. पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देण्याचा सुधीर खरटमल यांनी घेतला निर्णय, पण समन्वय समितीच्या सदस्यांचा राजीनाम्यास विरोध. महापालिका प्रशासनाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात महापौर निवड घेण्याची तयारी केली पूर्ण. लवकरच विभागीय आयुक्तांकडून महापौर सभेसाठी प्राधिकृत अधिकारी आणि विशेष सभेची होणार घोषणा. महापालिकेतील 8000 कर्मचारी वेतनासाठी सोमवारपासून आंदोलन करणार. सेवानिवृत्तांनाही पेन्शन न मिळाल्याने त्यांची आरोग्य समस्या वाढली. औषध आणण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. आमदार प्रशांत परिचारकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. माजी सैनिकांच्या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडे मागणी मान्य न झाल्यास 8 मार्च पासून माजी सैनिक करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. सुंदर शहर स्वच्छ शहर राहण्यासाठी पालिकेने 1,30,40,000 रुपये खर्च करून केले 8 कॉम्पॅक्टर खरेदी. 14 वित्त आयोगातून करण्यात आला खर्च. पालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांची माहिती. आता बातम्या विस्ताराने. सुंदर सोलापूर स्वच्छ सोलापूर राहण्यासाठी 14 वित्त आयोगातून 8 कॉम्पॅक्टर खरेदी करण्यात आले आहेत अशी माहिती पालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी दिली. सोलापूर शहरातील कचरा संकलन करण्यासाठी 14 वित्त आयोगातून 1,30,40,000 रुपये खर्च करून कॉम्पॅक्टर खरेदी करण्यात आले आहेत. यापूर्वी 8 कॉम्पॅक्टर होते, त्यातील 6 कॉम्पॅक्टर नादुरुस्त झाले आहेत. सध्या खरेदी केलेल्या 1 कॉम्पॅक्टरमध्ये 8 मेट्रिक टन कचरा वाहून नेण्याची क्षमता आहे असं पालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी सांगितलं. हे 8 कॉम्पॅक्टर 14 वित्त आयोगामधून आपण घेतलेले आहेत. एका कॉम्पॅक्टरची किंमत ही 16,30,000 आहे. पुण्याचे कैलाश मोटार जी कंपनी आहे त्यांच्याकडून आपण ही बॉडी बिल्डिंग करून घेतलेली आहे. आणि या कॉम्पॅक्टरची जी क्षमता आहे ती साधारणतः 8 मेट्रिक टन कचरा सामावून घेण्याची आहे. ज्यावेळेस आपण छोटे कॉम्पॅक्टर शहरामध्ये जागोजागी ठेवलेले असतात, त्या कॉम्पॅक्टरला ॲटोमॅटिकली त्यातला कचरा घेण्याची व्यवस्था या मोठ्या कॉम्पॅक्टरमध्ये आहे. आणि जेव्हा एक साधारणतः 7 ते 8 मेट्रिक टन कचरा होईल तो 8 मेट्रिक टन कचरा आपण वाहून नेऊ शकतो. शनिवारी सकाळी पालिकेच्या परिसरात पालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांच्या हस्ते कॉम्पॅक्टरची पूजा करण्यात आली. यावेळी पालिकेचे सहाय्यक आयुक्त अभिजित हराळे, संजय जोगदळकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला यश मिळाल्याबद्दल शहर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 49 जागा मिळाल्या. सोलापूर महापालिकेवर भाजपाची सत्ता बसणार
याकरिता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नूतन नगरसेवकांनी भाजपा कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला. प्रारंभी नूतन नगरसेवकांचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यानंतर जल्लोषाचा कार्यक्रम झाला. देशाच्या पंतप्रधानांनी देशातल्या जनतेचा जो विश्वास संपादन केला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये भारतीय जनता पक्ष मनामनामध्ये दिसला. त्याचंच हे यश हे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेने मला खात्री आहे की ज्या जनतेने जो विश्वास दिलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी आत्मविश्वासानं सांगू शकतो, आज संपूर्ण राज्यामध्ये जल्लोष भारतीय जनता पक्षाच्या तर्फे करत आहेत. प्रदेशाच्या वतीनं मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाला, जिल्ह्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, त्या त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते जल्लोष साजरा करतात. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. लहान मुलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराला आळा घालण्यासाठी सोलापूर चुप्पी तोडो या संस्थेच्या वतीनं रविवारी जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत आहेत. याला आळा घालण्याचं काम अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी करत आहेत, परंतु यास म्हणावा तसा आळा बसत नाही. म्हणून सोलापूर चुप्पी तोडो संघटनेच्या नुसरत खान आणि परदेशी नागरिक सोनिया लॉंगवेस्ट यांनी पुढाकार घेऊन रविवारी जुना एम्प्लॉयमेंट चौक ते चार हुतात्मा चौक या मार्गावरून जनजागृती रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाविषयी अधिक माहिती सांगताना नुसरत खान म्हणाल्या, उद्या आम्ही कॅक्टस फाउंडेशनतर्फे मिष्टी मिल्क प्रायोजित आणि कॅक्टस फाउंडेशनद्वारा आयोजित सोलापूर चुप्पी तोडो हा एक मोठा अभियान आपण उद्या राबवतो आहे. ही एक रॅली आहे एम्प्लॉयमेंट चौक ते चार हुतात्मा चौक च्या दरम्यान, आणि ह्या रॅलीचे आमचे जे सहयोगी आहेत ते पोलीस आयुक्तालय सोलापूर, सोलापूर महानगरपालिका, बालकामगार प्रकल्प सोलापूर आणि सोलापूर विद्यापीठ. किमान 10,000 जास्त विद्यार्थी, पालक आणि वेगवेगळे घटक जे आहेत समाजामधले ते सामील होण्याची पूर्ण शक्यता आहे. मागच्या वर्षी 20,000 लोकांनी ह्या गोष्टीमध्ये सहभाग घेतला होता. यावर्षीही आम्ही म्हणतोय की हा जो विषय आहे बाललैंगिक शोषणाचा, जिथे पालक असू दे किंवा मोठी व्यक्ती जी असते ते आपल्या इज्जतीसाठी, आपल्या आबरूसाठी छोट्या छोट्या मुलांवरती जे लैंगिक छळ होतं त्या गोष्टीला दाबलं जातं, त्या गोष्टीबद्दल बोललं जात नाही, तर ही चुप्पी तोडायला पाहिजे. हा जो आपला मौन आहे तो तोडायला पाहिजे आणि जो आक्रोश आहे तो फुटायला पाहिजे, म्हणून आपण ही रॅली उद्या काढतो आहोत 26 फेब्रुवारीला सकाळी 7:30 सर्व सोलापूरकरांना आमचं अगदी मनापासून निवेदन आहे. आणि या रॅलीत सोलापूर शहर आयुक्तालय, सोलापूर महानगरपालिका, बालकामगार प्रकल्प सोलापूर आणि सोलापूर विद्यापीठातील 10,000 अधिक घटक सामील होणार आहेत असं संयोजकांनी सांगितलं. कलादृष्टी आर्ट फाउंडेशनच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर NN मालदार यांच्या हस्ते झालं. शुभ्राय आर्ट गॅलरी येथे कलादृष्टी आर्ट फाउंडेशनच्या वतीनं भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात सोलापुरातील 5 युवा कलाकारांच्या 40 चित्रांचा समावेश आहे. दिनांक 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान सर्वांसाठी हे चित्र प्रदर्शन खुले असणार आहे. गिरण गावामध्ये अनेक कला संस्कृती दडल्या आहेत.
सांस्कृतिक शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण होत आहे. शिक्षणाच्या बाबतीत सोलापूर पुढे जात आहे. अशिक्षितांना शिक्षित करून सोडणाऱ्या शहरात 10वी नंतरच्या अभ्यासक्रमासाठी जशी रात्रशाळा सुरू आहे तशी चित्रकलेसाठी रात्रशाळा सुरू करावी अशी अपेक्षा या चित्र प्रदर्शनाविषयी काहींनी आपलं मत व्यक्त करताना ते म्हणाले, वेगवेगळ्या विषयांवर चित्र बनवलेली आहेत. तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे चित्र बघायला मिळतील. जसं निसर्ग चित्र असेल, रचना चित्र असेल, ॲबस्ट्रॅक्ट असेल, असे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चित्र बघायला मिळतील. माझे चित्र ग्रामीण भागातील काही आठवणी यांच्यावर आधारित आहे आणि हे चित्र ॲक्रॅलिक कलर्समध्ये ऑन कॅनव्हास आहे. कला प्रकारात मला खूप आवड असल्यामुळे मी तिथेही वॉटर कलर या माध्यमामध्ये पेंटिंग केली. तरी माझे असे लोकांपर्यंत विनंती केली आहे की त्यांनी वॉटर कलरचे चित्र पाहावीत आणि आम्हाला त्याबद्दल काही गोष्टी त्यांना काय वाटते त्याबद्दल त्यांनी अभिप्राय आम्हाला द्यावा. तो बेफिकर काम करेल आणि आपली जो आपला जो कलेचा जो वारसा आहे तो जपत राहील आणि सोलापूरचं नाव उंचावत राहील यासाठी कलागोष्टीने आज या 5 नवोदित कलाकारांना संधी दिली आहे. आणि त्याचबरोबर मी कलाकार म्हणून मला असं वाटते की यांना संधी देऊन मला असं वाटते की ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत माझ्या वेळेत ते मला मिळाल्या नाहीत म्हणून मी त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म छोटासा उभा करावा अशी माझी एक छोटीशी इच्छा होती. आणि माझं एक स्वप्न होतं की काही मुलींचा ग्रुप शो मला करायचा होता आपल्या सोलापूरच्या नवोदित मुलींचं. आणि त्याचबरोबर हे 5 मुलं, 2-3 मुली आणि 2 मुलं जे आहेत हे अतिशय सुंदर पद्धतीने काम केलं. आणि मला असं वाटतं की तुम्ही येऊन सोलापूरकर, मला असं वाटतं की प्रचंड सोलापूरकरांनी गर्दी करून आज आणि उद्या 2 दिवस शेवटचे राहिले आहेत तर त्याचा लाभ घ्यावा. आणि संध्याकाळ सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत सुधीर खरटमल यांनी शहर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी शनिवारी राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ही माहिती काँग्रेस पक्षाच्या समन्वय समितीला समजल्यानंतर समन्वय समितीचे सदस्य माजी खासदार धर्मण्णा सादुल, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांच्यासह काही पदाधिकारी काँग्रेस भवन येथे आले. सुधीर खरटमल यांनी राजीनामा देऊ नये, पराभव ही एकट्याची नव्हे तर सामुदायिक जबाबदारी आहे, तुमच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं शहरात निश्चित निवडणुकीत चांगलं काम केलं आहे असं सांगितलं. काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि समन्वय समितीच्या सदस्यांची रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. आमदार परिचारक यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांचा निषेध नोंदविण्यासाठी शनिवारी गावडे मंगल कार्यालयात माजी सैनिकांची बैठक संपन्न झाली. आमदार प्रशांत परिचारक यांच्या बेताल वक्तव्यामुळे राज्यासह अनेक ठिकाणी माजी सैनिक तसेच विविध संघटनेच्या वतीनं परिचारक यांचा निषेध करण्यात येत आहे. सोलापुरातील गावडे मंगल कार्यालयात माजी सैनिक एकत्र येऊन परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, विधान परिषदेचे सदस्यपद रद्द करावे, 15 वर्ष निवडणुकीस बंदी घालावी अशा अनेक मागण्या एकमताने मान्य करण्यात आल्या. या मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या 8 मार्च 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं. विधान परिषद सदस्याला कॅप्टन दिलावर शेख यांच्यासह काही माजी सैनिकांनी बैठकीत झालेल्या चर्चेविषयी आणि आंदोलनाविषयी अधिक माहिती सांगताना ते म्हणाले, आमची मागणी अशी आहे की प्रेक्षक साहेबांनी जे आमच्या माजी सैनिकावर जे वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा करणार, घोषणा करणार, नाही ऐकलं तर आम्ही मंत्रालयात जाणार आहे आणि त्यानंतर जर नाही त्यांच्या राजीनाम्याची आम्ही पूर्ण मागणी करणार. आमच्या आयबाईंविषयी जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही विश्वास करतो आणि त्यांचा राजीनामा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी आमची दिशा आहे. आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या कुटुंबाबद्दल पंढरपूरच्या भोसे गावी प्रजासभेमध्ये जे बेताल वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल पूर्ण आठवडा झाला त्याचा निषेध आणि मोर्चे काढून व्यक्त करण्यात आला पण तरी शासन जागे झाले नाही. याच्यापुढील प्रत्येका नियोजन आमचं करण्यासाठी आज आम्ही इथं मिटिंग ठेवली होती. सर्व माजी सैनिक त्यांच्या पत्नी इथं हजर होत्या. त्यामध्ये पुढची कृती अशी ठरलेली आहे आम्ही 27 तारखेला जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहोत. 27 तारखेमध्ये आमच्या प्रमुख मागण्या ही आहेत, सर्वप्रथम विधान परिषदेचे सदस्य होते त्याचे रद्द करण्यात यावे. दुसरा मुद्दा असा आहे आमचा की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
आणि तिसरा मुद्दा आहे की सहकार क्षेत्रात जेवढे त्याच्याकडे खाते ते खाते रद्द करण्यात यावी आणि 15 वर्षापर्यंत त्याला कुठल्याही निवडणुकीतून परावृत्त करण्यात यावे. पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांनी जो सैनिकाबद्दल सैनिकांच्या महिलाबद्दल जो आक्षेप निर्माण केला आणि अशा घाणेरड्या शब्दांचे त्यांनी आमचा अपमान केलेला आहे, त्या प्रशांत परिचारकाला आम्ही सर्वांनी मिळून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा व त्यांचा राजीनामा मागत आहोत. ही मागणी आम्ही कलेक्टरला 27/3 देत आहोत. तरी त्याच्यानंतर शासनाने काय निर्णय होईल याच्यावर आम्ही, त्यांनी जर निर्णय योग्य नाही घेतला तर आम्ही 8 मार्चला आमरण उपोषणाला बसत आहोत. सोलापूर शहर जिल्ह्यातून 120 माजी सैनिक आणि 20 अधिक महिला उपस्थित होत्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा वृत्तदर्पण न्यूज चॅनल. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 ड मधून मातब्बर आणि दिग्गज उमेदवारांचा पराभव करून दैदिप्यमान विजय प्राप्त केलेले सुशिक्षित तरुण तडफदार भारतीय जनता पक्षाचे नूतन नगरसेवक माननीय संतोष सुभाष भोसले यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. आमचे स्फूर्तीस्थान तथा मार्गदर्शक सहकार व पणन मंत्री मान्य सुभाष बापू देशमुख, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख मालक, मान्य रोहनदादा देशमुख, नूतन नगरसेवक मान्य डॉक्टर किरणदादा विजयकुमार देशमुख, शुभेच्छुक सुभाष अण्णा मुरलीधर भोसले, चंद्रकांत पैलवान भोसले, भोगडे मालक, दादा लोकरे, अजय गड्डम, संतोष कदम, संजय घाडगे, नाटकर्णी मालक आणि समस्त भोसले मित्र परिवार. सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधून दैदिप्यमान विजय प्राप्त केलेले, सलग तिसऱ्या वेळेस यश प्राप्त करणारे काँग्रेस पक्षाचे आमचे लाडके तरुण तडफदार नगरसेवक माननीय नरसिंग नरसप्पा कोळी यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक साईबाबा तरुण मंडळ मोदी सोलापूर. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 17 मधील भारतीय जनता पार्टीचे नूतन नगरसेवक श्री रवी शंकर कय्यावाले तसेच जुगनबाई समशेर आंबेवाले यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पार्टी प्रभाग क्रमांक 12 अ च्या नूतन नगरसेवक पदी शशिकला नारायण वत्तूल यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. स्वादिष्ट आणि लज्जतदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या ओठावर असलेलं सोलापुरातील सुप्रसिद्ध हॉटेल हॉटेल स्वाद खास ग्राहकांच्या सोयीसाठी प्रशस्त आणि हवेशीर अशा फॅमिली गार्डन युक्त नवीन जागेत अक्कलकोट रोड चव्हाण शोरूम जवळ मांसाहारी मध्ये मटन चिकन मच्छी शीक, मटन चिकन मसाला, खिमा उंडे, खिमा मसाला, मेथी खिमा, मटन आचार, मटन चॉप, मटन कलेजी, दम बिर्याणी, चिकन मटन मच्छी फ्राय, अंडा करी, शाकाहारी मध्ये काजू करी, शेंगा भाजी, टोमॅटो भाजी, दाल फ्राय, पनीर मसाला, मिक्स व्हेज, मटन चिकन शीक कढई तयार करून मिळेल. पार्किंगची सोय, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था, टेरेस गार्डन, पार्टी हॉलची सोय. लक्षात ठेवा, आमची कोठेही दुसरी शाखा नाही. रहीम भाई यांचे हॉटेल स्वाद, प्लॉट नंबर 18 कोंडानगर अक्कलकोट रोड चव्हाण शोरूम जवळ सोलापूर. मोबाईल 9970609599942293253.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे नगारे वाजत आहेत. तशात देशभर नोटा आणि चिल्लर गाजत आहे. अशा माहोल मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम वृत्तदर्पणची क्रांती. वृत्तदर्पण न्यूज चॅनल तुम्ही 24 तास लाईव्ह तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन वर पाहू शकता. तुम्ही जगात कुठेही असा, भारतात, अमेरिकेत अथवा थेट दक्षिण ध्रुवावर वृत्तदर्पण पहा 24 तास लाईव्ह. त्यासाठी इतकंच करा, ऍप्लिकेशन फाइल मधून एम स्टुडिओ नावाचा ऍप आपल्या अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करून घ्या. त्यानंतर नॅशनल न्यूजच्या ऑप्शन मधून पाहत रहा. अत्याधुनिक HD टेक्नॉलॉजीने समृद्ध असं वृत्तदर्पण 24 तास लाईव्ह अगदी त्याच वेळेस. महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने नवीन नगरसेविकापैकी कोण दावेदार ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर महानगरपालिकेची 2017 पंचवार्षिक निवडणूक 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणीने पार पडली. मतमोजणीचे काम रामवाडी गोडाऊनमध्ये गुरुवारी सायंकाळी पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांचा अहवाल पालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केला आहे. महापालिका प्रशासनाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात महापौर निवड घेण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा प्रथम दावेदार ठरला आहे, पण बहुमत साबित करण्यासाठी भाजपाला आणखी सदस्यांचे पाठबळ आवश्यक ठरणार आहे. याबाबत भाजपाची भूमिका काय राहील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी यंदा राखीव असल्याने भाजपमधील नवीन कुठल्या नगरसेविकेच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडेल हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही. मावळत्या महापौरांची मुदत 5 मार्च रोजी संपत आहे. तत्पूर्वी नवीन पदाधिकारी निवडणे अपेक्षित आहे. पालिका प्रशासनाने निवडणूक निकाल विभागीय आयुक्तांना सादर केला आहे. यामुळे लवकरच विभागीय आयुक्तांकडून पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेची घोषणा केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून नूतन नगरसेवकांना ऑनलाईन प्रमाणपत्र आले आहेत. येत्या 3-4 दिवसात 102 नगरसेवकांच्या नावाची माहिती गॅझेटमध्ये प्रसिद्ध होणार आहे. सत्ता स्थापन करण्याचे प्रबळ दावेदार ठरलेल्या भाजपाच्या गोट्यात अद्याप हालचाली दिसून आल्या नाहीत. महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन न केल्यास कामबंद आंदोलन केले जाईल असा इशारा महापालिका कामगार संघटनेचे नेते अशोक जानराव यांनी दिला आहे. सोलापूर महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होती. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम दिल्याने वसुलीवर परिणाम झाला. यातच राज्य सरकारकडून LBT पोटी मिळणाऱ्या अनुदानाचा धनादेश पालिकेला प्राप्त झाला नाही. पालिकेचे सहाय्यक आयुक्त अभिजित हराळे हे राज्य शासनाकडे धनादेशासाठी जाऊन आले, परंतु शासनाकडून सहकार्य मिळालं नाही. महापालिकेकडे आज रोजी 8,000 कर्मचारी सेवेत आहेत. जानेवारी महिन्याचं वेतन या सेवकांना अद्यापही मिळालं नाही. तसेच सेवानिवृत्तांचेही पेन्शन अद्याप पालिकेने दिले नाही. यामुळे पेन्शनधारकांना आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत. औषध आणण्यासाठीही त्यांच्याजवळ पैसे नाहीत. शासन दरबारातील लोकप्रतिनिधींचंही लक्ष नसल्याचं दिसून येत आहे. अनुदान लवकर मिळावे याकरिता पालिका प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा केला आहे, परंतु या पाठपुराव्याकडे राज्य शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं पालिकेतील 7,000 कर्मचारी सोमवारी शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. जर सोमवारी सायंकाळपर्यंत वेतन न अदा केल्यास कामबंद आंदोलन केलं जाईल असं पालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी सांगितलं. 27 तारखेला या घंटागाडी कामगारांचं सुद्धा आम्ही आयुक्तांना निवेदन देऊन त्यांना सांगणार आहोत, आणि पगार लवकरात लवकर झाला पाहिजे त्याही संबंधाने आम्ही उद्या त्यांना निवेदन देऊन काळी फीत लावून शासनाचा निषेध करत आहोत. आणि या करण्यामध्ये सोलापूर महापालिका कामगार संघटना कृती समितीचे सगळेच कामगार कर्मचारी, सगळे झोनमधले कर्मचारी, आरोग्य खात्यातले कर्मचारी, सगळे कर्मचारी महानगरपालिकेच्या आवारात सकाळी 10:30-11 सुमाराला निदर्शनं करतील आणि काळी फीत लावून काम करतील, अशा पद्धतीचा आमचा कार्यक्रम ठरलेला आहे. पालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांची कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन पुढील आंदोलनाबद्दल इशारा दिला आहे असंही जानराव यांनी सांगितलं. सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वच बँका सलग 3 दिवस बंद असल्याने खातेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी महाशिवरात्री होती.
यानंतर शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी चौथा शनिवार तर रविवार दिनांक 26 फेब्रुवारी हा सुट्टीचा दिवस. यामुळे सलग 3 सुट्ट्या बँकांना पडल्याने खातेदारांची तारांबळ होत आहे. यातच शहरातील काही ATMs बंद तर काही ATMs मधील पैसे संपल्यानं खातेदारांनी बँकेच्या या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. पालिका निवडणुकीत मोदी लाटेला छेद देत प्रभाग क्रमांक 20 मधील काँग्रेस पक्षाच्या पॅनलने विजयश्री खेचून आणला आहे. पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट होत असताना प्रभाग 20 मधील उमेदवाराने आपला करिश्मा कायम ठेवत संपूर्ण पॅनल विजयी झाल्याने नवनिर्वाचित उमेदवार बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, परवीन इनामदार, अनुराधा काटकर यांनी प्रभाग 20 मधील जनतेचे आभार व्यक्त करून पुन्हा एकदा जनसेवा करण्याची संधी निर्माण करून दिल्याबद्दल आम्ही मतदारांचे आभारी आहोत अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सोलापूर महानगरपालिकेचं 2017 निवडणूक प्रभाग क्रमांक 20 मध्ये आम्ही चारही लोकांना, काँग्रेस पक्षाच्या चारही लोकांना निवडून दिल्याबद्दल मी सर्व 20 नंबर प्रभाग ते सर्व तमाम मतदारांचा मी त्यांचा आभार व्यक्त करतो. 2017 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग 20 मधून काँग्रेस पक्षाकडनं आम्ही 4 उमेदवार निवडून आलेलो आहोत आणि या प्रभागातील जनतेने आमच्यावर फार मोठा विश्वास टाकलेला आहे, काँग्रेस पक्षावर विश्वास टाकलेला आहे. मी स्वतः प्रवीण निकाळजे, बाबा मिस्त्री, आमच्या परविंदा इनामदार आणि काटकर्ता या सर्वांना या प्रभागातून प्रतिकूल परिस्थितीमधनं आम्हाला निवडून भरघोस मताने निवडून दिले आहे. त्या मतदारांचा मी एक आभारी आहे आणि ते आमच्यावर त्यांचं एक ऋणानुबंध. आम्ही 4 उमेदवार निवडून आलेले काँग्रेस पक्षाचे, तर जनतेने आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला चारही पॅनलला म्हणजे चौघांना आम्हाला निवडून देऊन एक विश्वास निर्माण केलेला आहे. त्यांचा विश्वास आम्ही कधी म्हणजे तोडणार नाही. त्यांना जी आश्वासनं दिलेली आहेत कामाचे, विकास कामाचे आणि महिलांना उद्योगाची, ती कामे आम्ही चौघ मिळून पूर्ण करणार आहोत. 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअरची नवी संधी उपलब्ध करून देणारा अभिनव उपक्रम MKCL तर्फे राबविण्यात येणार आहे अशी माहिती संयोजकांनी दिली. MKCL तर्फे गेल्या 4 वर्षांपासून कमाईतून पदवीची नवी संधी उपलब्ध करून देणारे रोल बेस्ड पदवी शिक्षणक्रम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अर्थात YCMच्या सहयोगाने राबवण्यात येत आहे अशी माहिती शनिवारी MKCLच्या संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. मार्क्स नॉलेज कॉर्पोरेशन म्हणजेच MKCLचे विविध अभ्यासक्रम, उपक्रम आणि आता ग्रॅज्युएशनच्या डिग्रीपर्यंतचा विद्यार्थ्यांना मिळणारा सगळा अनुभव याच्यासाठीच आपल्यासमोर काही आम्ही जे उपक्रम त्याबद्दल सादरीकरण करावं या दृष्टिकोनाची प्रेस जी आहे ही आयोजित करण्यात आली आहे. मागच्या 3 वर्षांपासून महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशननी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मार्फत डिग्री कोर्सेस सुरुवात केलेली आहेत. अर्न अँड लर्न या तत्वावरती आधारित अशी 2 डिग्री प्रोग्राम्स बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि कम्प्युटर सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशनच्या अशा 2 विषयांशी रिलेटेड BBA आणि BSc या 2 अभ्यासक्रमांची रचना ही मागच्या 3 वर्षांपासून MKCLने केली आहे. यावेळी प्रताप भोसले उपस्थित होते. शिंगवी ज्वेलर्सचा 2रा वर्धापन दिन 1 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती शिंगवी ज्वेलर्सचे प्रदीप कुमार शिंगवी आणि जीवन शिंगवी यांनी दिली. 1984 पासून सोलापूर शहरात शिंगवी ज्वेलर्स ही सुवर्ण पेढी कार्यरत आहे. केवळ सुवर्ण दागिनाच नव्हे तर सोलापुरातील डायमंड ज्वेलरीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यातही शिंगवी ज्वेलर्सला मोठे यश मिळाले आहे. 1 मार्च ते 7 मार्च हा विशेष सप्ताह यंदाच्या वर्धापन दिनापासून सुरू करण्याचं नियोजन केलं आहे. या सप्ताहात खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या सप्ताहात ग्राहकांना विशेष सवलत कुपन्स देण्याचा निर्णय घेतला आहे असं शिंगवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
ॲज मेन्शन्ड अर्लियर 1 ते 7 तारीख आम्ही वर्धापन सप्ताह साजरा करतो आहे. मी शिंदे जलदच्या वतीने ज्या सगळ्या ग्राहकांना सोलापूरकरांना आग्रहाचं निमंत्रण देतो, आवर्जून शाखेला भेट द्या आणि आमच्या उत्कृष्ट गोल्ड आणि डायमंड ज्वेलरीचे कलेक्शन बघा. यावेळी अक्षय शिंघवी, बसवेश्वर कुंभार यांच्यासह शिंघवी परिवार उपस्थित होता. आता घेऊया छोटासा ब्रेक, आपण पाहत रहा वृत्त दर्पण न्यूज चॅनल. छोट्या मुलांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीसाठी कुणीही सवलत देत, पण मोठ्यांचं काय? वृत्त दर्पणचा सर्वात मोठा धाडसी निर्णय, तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या वाढदिवसाची जाहिरात एका दिवसात तब्बल 3 वेळा वृत्त दर्पणवरून प्रक्षेपित होणार. त्यासाठी रक्कम किती मोजावी लागेल? तर फक्त 300 रुपये. मग वाढदिवस अवघ्या 1 वर्षाच्या बालकाचा असो अथवा वयाच्या 100 कडे वाटचाल करणाऱ्या आजी आजोबांचा. चला तर घरातील लाडक्या मुलामुलींचा, आई बाबांचा, आजी आजोबांचा, मामा मामी, काका काकू, मावशी, आत्या, कुटुंबातील प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करा वृत्त दर्पणवरून. त्यासाठी फक्त एवढंच करा, वाढदिवसाच्या आधी फक्त 2 दिवस जाहिरातीचा मजकूर, फोटो आणि 300 रुपये वृत्त दर्पणच्या कार्यालयात जमा करा आणि लाखो दर्शकांसमोर वाढदिवस साजरा करा. संपर्क सुहास हजारे, जाहिरात व्यवस्थापक. मोबाईल नंबर 73 78 316 237. आमचा पत्ता वृत्तदर्पण जाहिरात विभाग, वृंदावन पार्क, होडगी रोड, चेतन फाउंडेशन समोर, सोलापूर. दूरध्वनी क्रमांक 0217 260 50 91. वृत्त दर्पण मध्ये जाहिरात म्हणजे हमखास प्रतिसाद, गॅरंटेड फायदा. कारण वृत्त दर्पण हे असं एकमेव न्यूज चॅनल आहे की जे संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात जिथं जिथं केबल कनेक्शन आहे तिथं घरोघरी टीव्हीवर दिसतं. इन भीमारिद्धी चॅनल क्रमांक 121 अर्थात 121, डेन नेटवर्क चॅनल क्रमांक 180 अर्थात 180, सिटी नेटवर्क चॅनल क्रमांक 1235 1235. यासह भविष्यात येणाऱ्या सर्व नेटवर्क्सवरून वृत्त दर्पणचा अहोरात्र आनंद घेता येतो. साहजिकच आपली जाहिरात घरोघरी लाखो दर्शकांपर्यंत पोहोचणार यात शंकाच नाही. याशिवाय प्रत्येक जाहिरातीवर आकर्षक स्कीमद्वारे मोठी सवलत. मग येणारा सीझन घालवू नका, आजच आपली जाहिरात बुक करा. संपर्क सुहास हजारे, जाहिरात व्यवस्थापक. मोबाईल नंबर 73 78 316 237. आमचा पत्ता वृत्त दर्पण जाहिरात विभाग, वृंदावन पार्क, होडगी रोड, चेतन फाउंडेशन समोर, सोलापूर. दूरध्वनी क्रमांक 0217 260 50 91. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी इंग्रजी भाषा महत्त्वाची असल्याचं डॉक्टर जाखोठिया यांनी सांगितलं आहे. माहेश्वरी व्यापारी संघटनेच्या वतीनं व्यापाऱ्यांसाठी 1 दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन शनिवारी सकाळी हॉटेल त्रिपूर सुंदरी येथे करण्यात आलं होतं. व्यवसाय करताना भांडवल आणि बाजारपेठ महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर जाखोटिया यांनी सांगितलं. यावेळी माहेश्वरीचे पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 12 मधील काही भागात ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. प्रभाग क्रमांक 12 हा प्रभाग हद्दवाड विभागात येतो. गेल्या काही महिन्यांपासून रंगमिश्रित पाणी रस्त्यावर वाहत आहे. या संबंधित विभागीय कार्यालयाकडे तक्रार दिली, परंतु याकडे कुणी लक्ष दिलं नाही. यामुळे शनिवारी या भागातील नागरिकांनी रंगमिश्रित पाणी एका बाटलीत आणून पालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांच्या निदर्शनास आणून दिलं. या समस्यांविषयी वृत्तदर्पणशी बोलताना नरेंद्र होमकर म्हणाले,
त्यांनी सहकारी केले होते आपल्याला, पण अधिकारी महापालिकेचे जे दोन अधिकारी म्हणा किंवा कर्मचारी हे बिलकुल मी पंधरा दिवसापासून मी येतो या कामासाठी, सकाळी 6 वाजल्यापासून. आता मी सकाळी 6 वाजता आपल्या सिव्हिलच्या झोनला येऊन गेलो आहे. तिथल्या साहेब लोकांनी मग आधी कर्मचारी पाठवले, पण कर्मचारी एकही काम केलं नाही. सगळं कर्मचारी मोबाईल बघतोय, एक संडास जातोय, एक पाणी प्याला जातोय, एकही कर्मचारी तिथं काम केलेलं नाही. त्यामुळे मी वैतागून आयुक्त साहेबांना जी काय परिस्थिती आहे सध्याची हे दाखवण्यासाठी मी इथं आलो होतो. पालिका आयुक्तांनी संबंधित तक्रारदाराची तक्रार सोडवण्याविषयी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजय जोगदणकर यांना आदेश दिले. जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्याच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेच्या सुशोभीकरणाची कामे जोमाने चालू आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रगतशील जिल्हा परिषद म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची ओळख आहे. नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक झाली असून यंदा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष मिळून सत्ता स्थापन करणार आहेत. नूतन सदस्यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेच्या सुशोभीकरणाचं काम वेगाने चालू असल्याचं दिसून येत आहे. निरंकारी बाबा हरदेव सिंह महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानाचे उद्घाटन मंडल रेल प्रबंधक अजय कुमार दुबे यांच्या हस्ते झालं. निरंकारी संस्थेतील मंगळवेढा, सांगोला, सोलापूर येथील 300 अधिक सेवादलाचे दूत रेल्वे स्थानक परिसरात एकत्र आले. रेल्वे प्रबंधक दुबे यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचं उद्घाटन झाल्यानंतर या दूतांनी सोलापूर रेल्वे स्थानक चकाचक केलं. मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या वतीनं 2 महिन्याला एकदा तरी अशी स्वच्छता मोहीम राबवली जाते, यामुळे रेल्वे स्थानकाचा परिसर सध्या चकाचक दिसून येत आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज के जन्मदिन के अवसर पर आज पूरा निरंकारी जगत ये स्वच्छता अभियान कर रहा है. भारत के 260 से अधिक स्टेशन हम ये स्वच्छता अभियान कर रहे हैं. आज सोलापुर में यहाँ पर करीब 300 से अधिक अनुयायी यहाँ पर आकर ये स्वच्छता अभियान में शामिल है. बाबा जी का जो सिखलाई है पूरा भारत स्वच्छ हो, बाबा जी के आदेश के मुताबिक हम और भी अनेक सोशल वर्क सोशल क्रिया वर्क करते हैं. यावेळी आर के शर्मा, इंद्रपाल सिंह नागपाल, दत्तात्रय साळुंखे, चंद्रकांत डंबरे, अनिल निरंकारी, गंगाराम मोहिते यांच्यासह संत निरंकारी संस्थेचे आणि मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे सेवक अधिकारी उपस्थित होते. आता पाहूया जिल्ह्यातील काही घडामोडी. मोहोळ ते कुरुल रस्त्यावर अचानक ट्रक पेटल्यानं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालं असून जीवितहानी झाली नाही. तामिळनाडूवरून कानपूरकडे ट्रक जात असताना कुरुल येथे मोहोळच्या रस्त्यावर ट्रकने अचानक पेट घेतला, परंतु चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेस उभा केल्यानं मोठा अनर्थ टळला. या घटनेची नोंद कामठी पोलीस ठाण्यात झाली. माढ्यात वरिष्ठ दिवाणी व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी निश्चितपणे प्रयत्न करू असे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रमेश धानुका यांनी सांगितले. माढा येथे नव्याने बांधण्यात आलेली दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ गुरुवारी दुपारी 4 वाजता पार पडला. मंचावर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रमेश धानुका, प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अजय गडकरी हे, तर अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा कंकणवाडी या अध्यक्षस्थानी, तर माढा न्यायालयाचे कनिष्ठ स्तर न्यायाधीश निखिल गोसावी हे उपस्थित होते. याप्रसंगी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार धनाजीराव साठे, नगराध्यक्ष अनिता सातपुते, उपनगराध्यक्ष मिनल साठे, दादासाहेब साठे, झुंजार भांगे, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, पोपटराव गायकवाड, ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील, नगरसेविका सुप्रिया बंडगर, कल्पना जगदाळे, संजीवनी भांगे, एडी सगर, प्रभाकर जाधव, राहुल लंकेश्वर, रामचंद्र मस्के, गंगाराम पवार, सुहास पाटील, ॲडव्होकेट यशोदा ढवळे, ॲडव्होकेट विशाल सक्री, ॲडव्होकेट रत्नप्रभा जगदाळे, ॲडव्होकेट दत्तात्रय देशपांडे, माढा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजयकुमार आडकर, सचिव ॲडव्होकेट नवनाथ तांबिले यांच्यासह जिल्ह्यातील न्यायाधीश मान्यवर व माढा तालुक्यातील विधिज्ञ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा अकलूज यांच्या वतीनं स्वच्छता अभियान व सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 23 फेब्रुवारी हा सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचा जन्मदिवस निरंकारी मिशनच्या वतीनं गुरुपूजा दिवस म्हणून साजरा केला जातो. अकलूज येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं सत्संग भवन परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. स्वच्छता अभियानाचे उद्घाटन निरंकारी मिशनचे प्रचारक अशोक वाकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्रँच मुख्य मारुती साळवे गुरुजी, सेवादल युनिट 825 चे सेवादल व संत निरंकारी मंडळाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
आमदार प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्याचा वीरमाता आजी माजी जवान व जवानांच्या पत्नींनी जाहीर निषेध केला. आमदार परिचारक यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत उद्या रविवारी माळशिरस बंदची हाक देण्यात आली आहे. बंदच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक संघटनांनी आमदार परिचारक यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय. आमदार परिचारक यांनी जवानांच्या कुटुंबाविषयी जे वक्तव्य केलंय त्याचा सर्वच स्तरातून निषेध होतोय. माळशिरस सांगोला इंदापूर तालुक्यातील जवानांच्या वतीनं निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. येथील सदुभाऊ चौकात झालेल्या या निषेध सभेत अनेक संघटनांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. बाजार समितीचे सभापती मदन सिंग मोहिते पाटील, आमदार हनुमंत डोळस, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे पक्षनेते धैर्यशील मोहिते पाटील, नूतन जिल्हा परिषद सदस्य शीतल देवी मोहिते पाटील, सरपंच शिवतेज सिंग मोहिते पाटील, उपसरपंच धनंजय देशमुख, मराठा व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष नवनाथ सावंत, मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा प्रिया नागणे यांच्यासह अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून जवानांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. येथील शांतता समिती, शंभूराजे संघटना, मावळा ग्रुप, डॉक्टर मॉम संघटना, जाणता राजा प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, भारिप महासंघ, शिवशक्ती संघटना, मराठा व्यावसायिक कल्याणकारी संघ, व्यसनमुक्त संघ यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवित आमदार परिचारक यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी शहीद जयहिंद मस्के यांच्या मातोश्री कस्तुराबाई मस्के, विजयकुमार सावंत, लक्ष्मण माने, महादेव देवकर, वीरकुमार दोषी, राजेश शिंदे, सुधीर वैद्य, मनीषा माने, सुशीला बोबडे, धनंजय देशमुख यांच्यासह प्रिया नागणे यांनी निषेध व्यक्त करणारी भाषणे केली. आजी माजी जवान व जवानांच्या कुटुंबातील महिलांनी आयोजिलेल्या या निषेध सभेत रविवारी माळशिरस तालुका बंद ठेवण्याची मागणी झाली. त्यास उपस्थितांनी प्रतिसाद दिलाय. त्यामुळे आमदार परिचारक यांच्या विरोधात उद्या माळशिरस तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. वीरमाता श्रीमती मस्के यांच्यासह सुशीला बोबडे, सुरेखा जाधव, प्रिया नागणे, अक्काताई माने आदी महिलांनी कचरा कुंडीला टांगलेल्या आमदार परिचारक यांच्या पोस्टरला जोडे मारले. त्यानंतर उपस्थित तरुणांनी हे पोस्टर पेटवून कचरा कुंडीत टाकले. पुन्हा एक नजर काही ठळक घडामोडींवर. भारतीय जनता पार्टीने पालिकेत घवघवीत यश संपादन केल्याने पदाधिकाऱ्यांनी साजरा केला जल्लोष. सहकार मंत्र्यांची उपस्थिती तर पालकमंत्र्यांची अनुपस्थिती. पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देण्याचा सुधीर खरटमल यांनी घेतला निर्णय, पण समन्वय समितीच्या सदस्यांचा राजीनाम्यास विरोध. महापालिका प्रशासनाने मार्चच्या पहिल्या आठवड्यात महापौर निवड घेण्याची तयारी केली पूर्ण. लवकरच विभागीय आयुक्तांकडून महापौर सभेसाठी प्राधिकृत अधिकारी आणि विशेष सभेची होणार घोषणा. महापालिकेतील 8,000 कर्मचारी वेतनासाठी सोमवारपासून आंदोलन करणार. सेवानिवृत्तांनाही पेन्शन न मिळाल्याने त्यांची आरोग्य समस्या वाढली. औषध आणण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. आमदार प्रशांत परिचारकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. माजी सैनिकांच्या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडे मागणी मान्य न झाल्यास 8 मार्च पासून माजी सैनिक करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. सुंदर शहर स्वच्छ शहर राहण्यासाठी पालिकेने 1,30,40,000 रुपये खर्च करून केले 8 कॉम्पॅक्टर खरेदी. 14व्या वित्त आयोगातून करण्यात आला खर्च. पालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. Venture of Siddheshwar Healthcare and Research Centers Private Limited Sanchalit, quality with affordable price. City Hospital. गेल्या 10 वर्षांपासून अविरत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे व्रत घेऊन कार्यरत आहे. रुग्णसेवेची यशस्वी दशक पूर्वी सिटी हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सर्वच रुग्णांना सर्वच आजारांवर योग्य उपचार देण्यास सक्षम आहे. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सर्व सोयींनी युक्त असे 2 ICU युनिट्स,
बर्न केअर बोर्ड आमची विशेषता, नवजात शिशु इंटेन्सिव्ह केअर युनिट, हाडांचे ऑपरेशन, प्लास्टिक सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरो सर्जरी, रेडिओ डायग्नोसिस विभाग, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा, सुसज्ज मेडिकल स्टोर्स, मध्यवर्ती प्राणवायू पुरवठा केंद्र, कॅशलेस सुविधा, दररोज किमान 1000 पेशंट्सची उपचार व्यवस्थापना सांभाळणारे सोलापुरातील 10 वर्षांपासून नावाजलेले सिटी हॉस्पिटल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी VIP रोडवर दिमाखात उभे आहे. सिटी हॉस्पिटल सोलापूर, BV सिटी प्राईड बिल्डिंग, जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर. सिटी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे.